मी अभिनाथ शिंदे, चेअरमन व्यंकटेश रूड. व्यवसाय कोणताही असला तर त्या प्रत्येक व्यवसायाला त्या व्यवसायाची एक ओळख तयार करायची असते, म्हणजे त्या व्यवसायाचं ब्रँडिंग करायचं असतं. पण हे ब्रँडिंग स्वतःच्या कामातनं होतंच, पण हे काम अधिकाधिक लोकांपर्यंत घेऊन जायचं असेल तर सोबत त्यासाठी आपल्याला वेगवेगळे फोटोग्राफीच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लोकांपर्यंत पोहोचायचं असतं. ब्रँडिंगचं हे काम अहमदनगरच्या ज्ञानेश शिंदे यांच्याकडे ज्यावेळेस चालू होतं आणि हे काम एका नेक्स्ट लेवलला घेऊन जायचं होतं, त्यावेळेस आम्हाला एका प्रोफेशनल फोटोग्राफरची आवश्यकता होती. आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला रेनड्रॉप फोटोग्राफीचे प्रशांत एमोर यांचं नाव सुचवलं. यापूर्वी हे नाव ऐकलेलं होतं पण सर्व्हिसचा अनुभव घेतलेला नव्हता, त्यामुळे सर्व्हिस कशी भेटेल, काय भेटेल याविषयी एक कुतूहल होतं, नव्हे म्हणजे काय होईल माहिती नव्हतं. पण ज्या दिवसापासून प्रशांत एमोर व्यंकटेश ग्रुपशी जोडले गेले, मला असं वाटतं की ते आता व्यंकटेश ग्रुपचा एक अविभाज्य घटक झालेले आहेत. कारण व्यंकटेश ग्रुप सातत्यानं वेगवेगळी कामं करत असतं आणि या सगळ्या क्षण हे क्षण निरंतर ठेवण्याचं काम फोटोच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून सातत्यानं, म्हणजे कुठलाही कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रममध्ये प्रशांत एमोल नसतील असा एकही कार्यक्रम आता व्यंकटेश ग्रुपचा नसतो. आणि याचं खूप सारं महत्त्व आमच्या व्यावसायिक आयुष्यासोबत पर्सनल आयुष्यामध्येही आहे. कारण ज्यावेळेस आम्ही व्यावसायिक फोटोज काढतो आणि हेच फोटो ज्यावेळेस म्हणजे फॅमिली मेंबर पाहतात, तर आपल्याला फॅमिली फोटोज काढण्यासाठीही आपल्याला प्रशांत एमोलच हवेत अशा पद्धतीचा नकळत एक मेसेज त्या ठिकाणी येत असतो. म्हणून आत्तापर्यंत या क्षेत्रामध्ये एक तज्ज्ञ आणि एक्सपर्ट आणि त्यातही ज्यावेळेस त्यांच्यासोबत चर्चा केली, तर मला वाटतं एक प्रोफेशनल करिअरपेक्षा एक पॅशनेट असलेला एक तरुण म्हणून मला प्रशांत देबो यांचं एक विशेष आकर्षण वाटतं. तर अशा पद्धतीची सेवा मला वाटतं तुम्हीही घ्यायला नक्कीच हरकत नाही.